नागपुर के संविधान चौक में आज बुधवार दोपहर 3 बजे आम आदमी पार्टी की ओर से आंदोलन किया गया। महाराष्ट्र में नवनिर्वाचित सरकार ने बिजली की दरें बढ़ाकर महंगाई की मार झेल रहे लोगों को भारी आर्थिक झटका दिया है, इसीलिए राज्य सरकार के जनविरोधी फैसले के खिलाफ यह आंदोलन किया गया। इस वक्त बड़ी संख्या में कार्यकर्ता उपस्थित थे। गेल्या काही दिवसापूर्वी ईडी सरकार महाराष्ट्रामध्ये बनलं, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि ईडीच्याच धाकाणी महाराष्ट्रामध्ये सरकार बनवलं गेलं आणि इलेक्ट्रिक ड्युटी वाढवून त्यांनी जनतेची लूट चालू केली आहे। एकीकडे मंत्रिमंडळ बनायचं आहे असं असताना महाराष्ट्रातील जनतेवर 20% बढोतरी करणे विजेचे दर हे महाराष्ट्राच्या जनतेची लूट आहे। आणि जेव्हा कोरोना चालू होता, महाविकास आघाडीचं सरकार होतं, फडणवीस विरोधात होते, तेव्हा त्यांनी राज्यभर त्यांच्या नेतृत्वात आंदोलन केले होते की वीज दर वाढ कमी करा, वीज स्वस्त वीज द्या महाराष्ट्रातल्या जनतेला। जेव्हा एकीकडे तुम्ही विरोधी पक्षात होते तेव्हा विजेचे दर कमी करा म्हणून आंदोलन करता, आता सत्तेवर आले आहे, एकीकडे देवेंद्रजी आहेत, दुसरीकडे एकनाथ शिंदे आहेत, आमची विनंती आहे की यांनी जे 20% वीज बढोतरी केली आहे ती कमी केली पाहिजे, मागे घेतली पाहिजे, CAGचं ऑडिट करून 2.5 रुपयाची वीज महाराष्ट्रातल्या जनतेला 15 ते 20 रुपये जे विकत आहेत, सावकारी करतायत, हे सावकारी बंद झाली पाहिजे। आणि दिल्ली सरकार जसं 200 युनिट आता पंजाबमध्ये 1 जुलैपासून 300 युनिट मोफत देण्याचं चालू केलं आहे, त्याप्रमाणे महाराष्ट्रातसुद्धा 200 युनिट महाराष्ट्राच्या जनतेला मोफत वीज दिली पाहिजे। ह्या मागण्या घेऊन आज आम्ही राज्यव्यापी आंदोलन केलं आहे। नागपूरलासुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस असताना आमच्या कार्यकर्त्यांनी आमच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं, जेल भरो आंदोलन आजचं आमचं होतं आणि आता हे आंदोलन तुम्हाला दिसते आहे इथे। जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही आणखी आमचं आंदोलन तीव्र करत जाऊ। बार बार उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।